मात्र क्रिकेट विश्वातून एक महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे ब्रिस्बेन कसोटीमध्ये भारत अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती आहे आणि ऋषभ पंतची झुंजार खेळी पाहायला मिळाली आहे. या मॅचमध्ये भारतासमोर 328 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं होतं आणि भारत सध्या विजयाच्या उंबरठ्यावरती असल्याचं दिसतंय. ब्रिस्बेन कसोटी आणि यामध्ये भारत अगदी विजयाच्या उंबरठ्यावर, ऋषभ पंतनी केलेली झुंजार खेळी अनेकांची मनं जिंकून गेली आणि भारतासमोर 328 धावांचं आव्हान आणि त्यामध्ये आता भारत विजयाच्या उंबरठ्यावरतीच आहे आणि काही क्षणात आपल्या समोर ती आनंदाची बातमी येईल. ब्रिस्बेन कसोटी संदर्भातली आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय टीम ही सध्या विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. 26 चेंडूमध्ये 10 धावांची गरज होती आणि आता आणखी अपडेट त्यामध्ये आलेले असतील. भारतासमोर 328 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं होतं आणि आता भारत अगदी एक पाऊल दूर आहे विजयापासून आणि नक्कीच आशा वाटते की आता भारत हा विजय आपल्या ही मॅच आपल्या खिशामध्ये घालणार. ऋषभ पंत यानं झुंजार खेळी आतापर्यंत केलेलीच आहे आणि याआधीच क्रिकेट प्रेमींचं किंवा क्रिकेट रसिकांचं मन ऋषभ पंतने जिंकलेलं आहेच आणि अगदी 3 धावांची गरज, जे अपडेट्स मिळत आहेत, भारताला ही कसोटी जिंकण्यासाठी अगदी 3 धावांची गरज आहे. शार्दुल ठाकूर मात्र आउट झाल्याचे अपडेट यातून मिळत आहेत. भारतासमोर 328 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं, यामध्ये ऋषभ पंतनं अगदी झुंजार खेळी दिली आणि शार्दूल मात्र आउट झालेला आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी अमित आपल्या सोबत, अमित मोडक जोडलेले आहेत. अमित, अगदी तो काही तो क्षण अगदी आपल्या जवळ येऊन ठेपलेला आहे की बाबा आता टीम इंडिया जिंकणारच, अगदी 3 धावांची गरज आहे, काय संपूर्ण मॅच बद्दल? एक कसोटी क्रिकेटमध्ये जे आपण म्हणतो की रंगतदार सामना काय असतो, त्याचं उत्कृष्ट उदाहरण सध्या ब्रिस्बेनमध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे की प्रत्येक वेळेस आपण विजयाच्या जवळ येतो आणि नेमकी त्यावेळेस विकेट जाते. शार्दूल ठाकूर गेला, त्याच्या अगोदर वॉशिंग्टन सुंदर आउट झाला, परंतु आता फक्त 3 धावांची गरज आहे. परंतु श्वेता, 3 धावा पण खूप होतात क्रिकेटमध्ये, परंतु आता जर पॉझिटिव्ह साईडवर बोलायचं असेल तर आपण विजयाच्या अत्यंत जवळ आहे. इथून फक्त भारतीय टीम विजय आणि विजयाचाच विचार करायला हवा. एक ऐतिहासिक विजयापासून भारतीय टीम केवळ 3 धावा लांब आहे आणि जोपर्यंत ऋषभ पंत पिचवर उभा आहे तोपर्यंत हा विजय आपला आहे. आता आपण बॉल्सचा विचार करायची गरज नाही, परंतु आपल्याकडे एक साधारण 15 ते 20 बॉल्स आहे आणि त्यामध्ये फक्त 3 रनची गरज आहे. एक जबरदस्त टेम्परामेंट टीम इंडियानं दाखवलेलं आहे. एक तुमची, आपण एक प्रकारे असं म्हणू शकतो श्वेता या क्षणाला की टीम इंडियाची बी टीम आज ब्रिस्बेनच्या मैदानात होती आणि या बी टीमनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत त्यांच्याच स्टेडियममध्ये धूळ चारलेली आहे असं म्हणायला पाहिजे. कारण ऑस्ट्रेलिया एक क्षणाला ऑस्ट्रेलियाला असं वाटत होतं की आपला विजय सहज आहे, ही टीम इंडिया आपल्यापुढे उभे राहू शकणार नाही, परंतु अजिंक्य राहण्याची ही टीम फक्त ब्रिस्बेनमध्ये उभी नाही राहिली तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला पराभवाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलेला आहे. कुठल्याही क्रिकेटप्रेमीसाठी, खास करून भारतीय क्रिकेटप्रेमीसाठी, हा खूप महत्त्वाचा क्षण आपल्याला म्हणायला लागेल. कारण ऑस्ट्रेलियामध्ये विजय मिळवणं यासारखी स्पेशल गोष्ट कुठलीही असू शकत नाही आणि खास करून एवढी मोठी टीम जेव्हा तुमच्या पुढे उभी आहे तिला त्यांच्याच मैदानात धूळ चारणं ही खूप मोठा ऐतिहासिक क्षण आहे ज्याच्यापासून टीम इंडिया केवळ काही रन्स दूर आहे. मला असं वाटतं की आतापर्यंत जेवढं नाट्य या क्रिकेट मॅचमध्ये बघायला मिळालं असं खूप कमी वेळा बघायला मिळतं आहे आणि एकच विनंती आहे ऋषभ पंतला की अजून नाट्य यामध्ये आम्हाला अपेक्षित नाही आहे. उरलेल्या 3 धावा लवकरात लवकर पूर्ण करणं आणि आत्ता जी बातमी आपल्या हातात येते, टीम इंडियाने विजय मिळवलेला आहे श्वेता, या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट जिंकलेली आहे, टेस्ट सिरीज भारताने जिंकलेली आहे. पंत, पुजारा, शुभमन हे सगळे या विजयाचे शिल्पकार म्हणायला लागतील आणि ही मॅच आपल्या खिशात घातली आहे ऑस्ट्रेलियाला, त्यांच्याच मैदानात धूळ चारली आहे भारतानं. ऋषभ पंत त्याचबरोबर शार्दूल असेल किंवा मग इतर अनेक जे बॅट्समन आहेत त्यांचं खरंच कौतुक करावं लागेल. ब्रिस्बेनमध्ये भारतानं ऐतिहासिक असा विजय मिळवलेला आहे आणि ऋषभ पंतची झुंजार खेळी त्याचा सुद्धा इथे उल्लेख करावा लागेल. 32 वर्षात पहिल्यांदाच ही अशी मॅच भारतानं जिंकलेली आहे, त्यामुळे भारताचा हा ऐतिहासिक विजयच म्हणावा लागेल. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानामध्ये धूळ चारली आणि ऑस्ट्रेलिया विरोधात सलग दुसरा विजय हा भारताचा. अमित, आणखीन काय सांगाल याबद्दल? बिलकुल, हा आपण ही सिरीज जिंकलेली आहे, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आता आपली झालेली आहे. फक्त 32 वर्षानंतर आलेला विजय एवढं त्याचं महत्व नाही आहे श्वेता,
तर वेस्ट इंडीज नंतर ब्रिस्बेन वर कधी ही ऑस्ट्रेलिया ने पराभव बघितलेला नव्हता। हा ऑस्ट्रेलियाचा दुसरा पराभव आहे फक्त या मैदानावरचा दुसरा पराभव। आणि आतापर्यंत इथे जे सर्वात मोठं टार्गेट चेस केलं गेलं ते 252-250 प्लसचं होतं आणि टीम इंडियाने अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाने इथे 300 पेक्षा जास्त धावा चेस केल्या श्वेता। तर या विजयाचं महत्त्व आपण जर आकड्यांमध्ये आणि स्टॅटिस्टिक्समध्ये बघायला गेलं तर मला असं वाटतं की हा खूप मोठा ऐतिहासिक विजय आहे भारतासाठी। आम्ही थोडासा थांबवतोय, मुंबईच्या शिवाजी पार्क या ठिकाणी जाऊयात। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी तिथे आहेत। प्रणाली, जे भावी क्रिकेटर तिथे सध्या प्रॅक्टिस करत असतात नेहमी शिवाजी पार्कवर, या भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर काय तिथे माहोल? आत्ताच थोड्या वेळपूर्वी हा संपूर्ण जो परिसर आहे हा आरवळ्यांनी गुंजून गेलेला होता। जसं मॅच जिंकल्याचं कळलं तसं इथे आम्हाला वेगवेगळ्या टाळ्या ऐकू आल्या, जोरजोराच्या आरोळ्या ऐकू आल्या। आणि आता हे सगळे भावी क्रिकेटर्स आपल्या बरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। एकूणच या सिरीजमध्ये तुला काय वाटतं, कुणामुळे जिंकलो, कुणामुळे आपण इतका मोठा विजय प्राप्त केला? ॲक्च्युली मी तर पूर्ण क्रेडिट बॉलिंग साईडला देईन, बिकॉज एक तर आपली बॉलिंग साईड म्हणजे हवी तेवढी स्ट्रॉंग नव्हती, म्हणजे एक असे म्हणजे नावारलेले बॉलर्स कोण नव्हते। तरी आपण आपला सिराज जो एकदम गरीब परिस्थितीवरनं आलेला आहे त्यांनी खूप मेहनत केली असं मला वाटतं। आणि त्यांनी लास्ट फर्स्ट इनिंगला पण 5 विकेट्स ऑल काढून त्यांनी अख्ख्या दोन्ही मॅचमध्ये मिळून 13 विकेट्स काढलेले आहेत, तर मी त्याला पूर्ण माझा श्रेय देईन। एक ऐतिहासिक विजय मानतोय आपण, किती या विजयाचं महत्त्व आहे तुम्हा क्रिकेटर्सच्या आयुष्यांमध्ये आणि किती मोठा विजय मानतो तू हा सगळा? ॲक्च्युली मी तर बोलणार रेकॉर्डच आहे, बिकॉज आपली टीम पण बॅलन्स नाही आहे, बिकॉज आपला मेन बॅट्समन म्हणजे आपला विराट कोहली पण स्वतः बाहेर आहे, बॉलिंग अटॅकमध्ये पण जसप्रीत बुमरा, उमेश यादव यासारखे असे मोठे बॉलर्स नाही आहेत। तर मी तर बोलेन की म्हणजे खूप मोठी हिस्ट्री असेल आपल्यासाठी ही, बिकॉज एक म्हणजे स्टेबल टीम, वीक टीम बोलता येणार नाही, पण एक स्टेबल टीम घेऊन आपण जिंकलो आहे म्हणजे खूप मोठी हिस्ट्री माझ्यासाठी असं वाटतं। खूप हा आनंद आहे मी नक्की। मला तू सांग काय वाटतंय, तुला काय सांगशील या विजयाबद्दल तू? खरंच म्हणजे इंडिया टीमचं कौतुक केलं पाहिजे या विजयाबद्दल, कारण की रिषभ पंतसारखा एक युवा खेळाडूवर त्यांनी जबाबदारी दिली, त्याने ती पार पाडली। सिराजसारख्या बॉलरने 5 विकेट घेऊन शार्दूल ठाकूरने दोन्ही मॅचमध्ये चांगली परफॉर्मन्स केला, त्यामुळे म्हणजे होल टीमचा एक चांगला बेस होता आणि चांगल्या त्या परफॉर्मन्सवर आज ही सिरीज जिंकली आहे इंडिया। ही सिरीज पाहताना मजा आली? हो खूप मजा आली सिरीज पाहताना नक्की। काय सांगशील, हा विजय बघून तुम्ही सगळेजण जोरजोरात ओरडत होतात, आम्ही ऐकलं ते? हो म्हणजे आता इंडिया जिंकणार तर ऑफकोर्स आनंद तर होणारच। ऍक्च्युली खूप आनंद झाला आणि ऍक्च्युली मला तर एवढा आनंद झाला बिकॉज अजिंक्य राहणेसारखा हा मराठी माणूस म्हणजे फर्स्टली आपल्या इकडचा म्हणजे वाढलेला तो लीड करताना आपण जर हा विजय मिळाला त्यासाठी तर मला अजून खूप आनंद झालाय। अजिंक्य राहणे आपल्या मुंबईतला आहे, मराठी मुलगा आहे, काय सांगाल तुम्ही सगळेजण? तुम्ही सगळे मराठी मुलं आहेत, एक इन्स्पिरेशन मिळते जेव्हा असा एखादा विजय होतो? हो हो खूप खूप, म्हणजे आपला मराठी माणूस मुंबईचा असून तो पण एवढ्या दुसऱ्या देशात जाऊन जेव्हा नाव कमवतो तेव्हा खूप गर्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी। उत्साह वाढतो तुमच्या सगळ्यांचा? हो हो खूपच, खूप खूप मोठी। सिरीज मधली पहिली सेंचुरी सुद्धा अजिंक्य राहणेनेच मारलेली म्हणून इज अ बेस्ट अँड मतलब तो चांगलाच आहे, मराठी मुलगा असून त्याने जे केलं आहे आणि ऑस्ट्रेलियाची स्लेजिंग म्हणजे खूपच घाणेरडी आहे आणि त्यामध्ये सर्व्हाइव्ह करणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे। खरंच खरं खूप चांगलं अजिंक्य राहणेने केलं। आपण बघतोय की इंडियन टीमचं कौतुक करताना त्यांचे शब्द अपुरे पडतायत, एक मराठी मुलानं नेतृत्व करत मराठीचा झेंडा। एक क्रिकेटच्या मुंबईतल्या पंढरीतून तू रिएक्शन आपल्यापर्यंत आणले आहे, परंतु आपल्यासोबत क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी देखील आहे। निलेश, या विजयावर तुमची पहिली प्रतिक्रिया, एक ऐतिहासिक विजय नोंदवलेला आहे अजिंक्य राहणेच्या टीमनी। ऍब्सोल्युटली, आय थिंक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढे मायनसेस होते पहिल्या मॅचला 36 ऑल आउट झाल्यानंतर, ज्या प्रकारे विराट कोहली नाही, मोहम्मद शमी नाही, नंतर उमेश यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन हे सगळे खेळाडू इंजर्ड झाल्यानंतर सुद्धा अजिंक्य राहणेने ज्या प्रकारे ही लीड केली आहे टीम आणि यंगस्टर्स शुभमन गिल, रिषभ पंत, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर यांनी ज्या प्रकारे रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मॅच्युरिटी दाखवली आहे, आय थिंक ही नवीन इंडियन टीम आहे जी कोणालाही घाबरत नाही आणि बिंदास हेड ऑन घेते। आय थिंक इट्स एक्स्ट्रीमली ग्रेट ग्रेट विक्ट्री, कारण लास्ट वीक जेव्हा लास्ट सिरीज इंडिया जिंकली होती 2018 तेव्हा लोक म्हणाले होते स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर नव्हते म्हणून इंडियाला ऍडव्हान्टेज मिळाला, पण ज्यावेळेस मला असं वाटतं की इंडियानी ज्या प्रकारे आपले प्लेयर्स नसून सुद्धा ही सिरीज जिंकली आणि 1 डाऊन नंतर अजिंक्य राहणेनी सेकंड मॅचला कॅप्टन्स नॉक खेळला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन, मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट अजिंक्य राहणेची अशी आहे की त्यांनी प्रत्येक मॅचला 5 बोलर्स घेऊन तो
ही मॅच खेळलाय, कारण तुम्हाला जर का टेस्ट मॅच जिंकायची असेल तर 20 विकेट काढायला लागतात, आणि ते प्रूव्ह झालं की 5 बॉलर्स मुळे इंडिया इंजुरीज मधन सुद्धा 4 बॉलर्स असून जिंकले. चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिलनी ज्या प्रकारे आज बॅटिंग केली, आउटस्टँडिंग एफर्ट, कारण गॅबा सारख्या फोर्ट्रेसला इंडियन टीमनी 32 वर्षांनंतर इकडे टेस्ट मॅच जिंकली आणि सिरीज जिंकली. सो आय थिंक आउटस्टँडिंग हॅट्स ऑफ टू द एंटायर बॉईज. एक अजून महत्वाची गोष्ट जे फार कमी लोक बोलतात की जो सपोर्ट स्टाफ आहे, कोच, सपोर्ट स्टाफ यांचं कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या प्लेयर्सना यंगस्टर्सना ग्रूम करून त्यांच्याकडनं परफॉर्मन्स एक्स्ट्रॅक्ट करणं, फिनॉमिनल एफर्ट. बिल्कुल निलेश, सपोर्ट स्टाफ बद्दल आपण बोलूयाच, परंतु एक गोष्ट खास करून क्रिकेट रसिकांना, तुम्ही क्रिकेटपटू आहात, आम्हाला समजावून सांगा की 5व्या दिवशी ब्रिस्बेनवर तुम्ही विजय मिळवणं याचं महत्व काय आहे? ब्रिस्बेन सारख्या एखाद्या ग्राउंडवर जेव्हा 5व्या दिवशी एखादी टीम उभं राहण्याचं धाडस करू शकत नाही, तर या विजयाबद्दल, हा विजय किती कठीण होता, ब्रिस्बेनवर विजय मिळवणं एक क्रिकेटपटू म्हणून या मॅचचं महत्व आम्हाला समजावून सांगा. डेफिनेटली. सी, कसं असतं, 5व्या दिवशी भरपूर हॉटेल्स आहेत, तिथले क्रॅक्स वाईड ओपन होतात. त्यांचे 3-4 बॉलर्स जे पूर्ण सिरीज खेळले ते कंटिन्युअसली खेळत होते, आणि त्या ह्याच्यातनं ज्या इंटेन्सिटीनी, ज्या डेडिकेशननी आणि ज्या कमिटमेंटनी आणि ज्या फोकसनी जे टीम अप्रोच केलं, शुभमन गिलनी ज्या प्रकारे काउंटर अटॅक केला, चेतेश्वर पुजारानी किती वेळा 10 वेळा जवळजवळ त्याला बॉल डिफरंट स्पेसेसला लागलाय, त्यातनं तो उभा राहून एक अँकरचा रोल प्ले केला, आणि ऑफकोर्स रिषभ पंत आउटस्टँडिंग. म्हणजे आय थिंक टीम मॅनेजमेंट, कॅप्टन, सगळ्यांचा विश्वास रिषभ पंतच्या टॅलेंटमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा त्यांनी आज जस्टिफाय केला. सो ही जी टेस्ट मॅच जिंकली आहे 5व्या दिवशी गॅबाला, आय थिंक अगेन्स्ट ऑल ऑड्स, म्हणजे कोणीही जर का सुरुवातीला सांगितलं असतं की इंडिया इज गोइंग टू विन, कोणीही याला ऑड्स दिले नसते, त्यातनं या नवीन इंडियन टीमनी प्रूव्ह केलं. आय थिंक दे डिझर्व एव्हरी क्रेडिट, दे नीड टू टेक अ बाव फ्रॉम एव्हरी वन हु नोज what it means to win a test match at Gabba. बिल्कुल निलेश, बस एक शेवटचा प्रश्न, कदाचित हा प्रश्न योग्य पण होणार नाही, परंतु आजच्या मॅचचा तुझा हिरो, एक हिरो कोण आहे? माझ्यासाठी 2 हिरोज आहेत. सगळ्यात पहिला ऑफकोर्स ऋषभ पंत, ज्यांनी मॅच सील केली, पण दुसरा माझ्यासाठीचा हिरो आहे चेतेश्वर पुजारा, जो एक रोल, अँकरचा रोल तिथे प्ले केला, कारण तो जर का तेवढे 2 सेशन्स बॅटिंग करत एक साइड होल्ड करून शकला नसता तर सिच्युएशन वेगळी असती. आणि ऑफकोर्स म्हणजे शुभमन गिलनी ज्या प्रकारे बॅटिंग केली, पण 2 जर का हिरोज बघायचे झाले तर ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा. बिल्कुल, थँक्यू निलेश आमच्याशी बोलल्याबद्दल. प्रत्येकाचा या मॅचमधला हिरो वेगळा असू शकतो. शुभमन गिलची इनिंग पण खूप महत्त्वाची होती माझ्यासाठी, तो देखील एक तिसरा हिरो यामध्ये आपण ॲड करू शकतो. परंतु थँक्यू निलेश. आणि आता आपण थेट जाऊया, उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. याच मॅचसोबत जे भारतीय प्रेक्षक होते, जे भारतीय प्रेक्षक या विजयाने आनंदित झाल्या, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेऊयात. उदय काय म्हणतायत क्रिकेट फॅन्स? अमित, मी आता मुंबईच्या या पंढरी मध्ये आहे जिथे क्रिकेटच्या पिच आपण जे माझ्या मागे ही खूप मैदान आहे. या मैदानावरती सर्वसामान्य क्रिकेट टीम मध्ये गेलेले आहेत आणि सर्व तरुण मंडळी आहेत. भारताने जशी त्यांना माहिती मिळाली की भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची सिरीज जी आहे ती जिंकली, त्यावर यांचं इथे सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. मिठाई देखील आणली गेलेली आहे, आपण इथे बघू शकतो. तरुण पिढीतल्या सर्व क्रिकेट प्लेयर्स आहेत जे सर्व सेलिब्रेशन करतात. आपण त्यांच्या कोच आणि इतर प्लेयर्स कडून जाणून घ्या की ते कसं सेलिब्रेशन करतात. तुम्ही कसं सांगाल की ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीज जिंकणं खरंच खूप मोठं आव्हान असतं, पण ते भारताने सरस करून दाखवलं. अजिंक्य रहाणेच्या टीमने सरस ठरली. बरोबर आहे. आज भारतले जे बी टीम बोलणार की जेवढे इंजरी झाले होते, जे फर्स्ट टीमचे प्लेयर नसून नवीन आणि जे जवान प्लेयर्स आहे ते लोक खेळून इंडियाचा झेंडा लई उंचा केला आहे. वी आर प्राऊड ऑफ इंडिया. तुम्हाला काय वाटतं जी टीम आता टीम इंडियाची बनली, नवीन टीम दिसते पूर्णपणे? नाही, नया टीमने परफॉर्मन्स बहुत ही अच्छा दिया. यंगस्टर्स को मोस्ट ऑफ द प्लेयर डेब्यूट एंड 3 प्लेयर डेब्यूट आहे, 4 प्लेयर ऑलमोस्ट डेब्यू किया है. बहुत ही अच्छा परफॉर्मेंस दिया है. वी आर प्राउड ऑफ द इंडियन टीम. ऑस्ट्रेलिया में जाके 32 इयर्स के बाद गबा में ऑस्ट्रेलिया को हरा के आए हैं और सीरीज अपने नाम पे किया है. वी आर प्राउड ऑफ यू इंडियन टीम. बहुत अच्छा लग रहा है, खूप छान वाटत आहे. या जे सेकंड इयर प्लेयर्स होते त्यांनी एवढा छान प्रदर्शन केला ते बघून आम्हाला खूप
छान वाटला. तुम्ही थेट मिठाई घेऊन आलात मैदानात, सेलिब्रेशन सुरू झालं. मला माहिती होता इंडिया जितणार आहे. इंडिया मेरे को एक ही चीज बोलना है, ये बी टीम हो ए टीम हो उससे कोई फर्क नहीं पड़ता है, आज इंडिया जीता है. और अभी वो टाइम गया कि जब कोई भी बड़ा प्लेयर का लड़का जब जाके क्रिकेट खेलेगा और उसका नंबर लगेगा, वो टाइम गया. अब आज की तारीख में एक रिक्शा वाले का लड़का भी खेल सकता है, आज एक वड़ा पाव बेचने वाला लड़का भी खेल सकता है, आज किसी के घर पे कोई माँ बाप किसी काम कर रहे, फार्मर है, कुछ भी हो. आज क्रिकेट इतना अच्छा बढ़ चुका है कि गाँव गाँव में शहर शहर में अब ऐसा कुछ नहीं रहा है, कहीं से भी कोई भी आके क्रिकेट खेल सकता है. और इंडिया के लिए बहुत ही अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है. आफ्टर 32 ईयर्स और वो भी बैक टू बैक दो सीरीज इंडिया ने ऑस्ट्रेलिया को हराया है, और उसके लिए आज इंडियन टीम को हम लोग दिल से धन्यवाद देना चाहते हैं. हम लोग सब आपके सपोर्ट में हैं. इंडिया इंडिया. कितनी बड़ी खुशी हो रही है आपको? खूपच मोठी गोष्ट आहे. क्रिकेट प्रेमी सकाळी 4 वाजता उठून मॅच बघतात, त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी गिफ्ट दिली आहे इंडियन टीमनी. सगळ्या प्लेयरनी जे बेंचवर होते, जे मागच्या खेळले नव्हते, जे आता खेळले, सगळ्यांनी एकदम सुपर परफॉर्मन्स करून खूप चांगलं काम केलंय, आणि सगळ्या क्रिकेट प्रेमींना खूप खुश केलंय. खूप खुश करते. आपण बघतोय की सर्व क्रिकेटपटू जे आहेत तरुण उद्योन्मुख, ते सर्व खुश झालेत. आपण समोर इथे बघू शकतो या क्रॉस मैदानमध्ये सर्व क्रिकेटर्स जे आहेत ते नेहमी प्रॅक्टिस करत असतात, त्यांना जशी माहिती मिळाली सगळेजण खुश आहेत, जल्लोष करतायत, आनंद व्यक्त करतायत. अशाच प्रकारे भारताने प्रत्येक सिरीज जिंकली पाहिजे असं जसं प्रत्येक भारतीयाला वाटतं, तसंच क्रिकेट खेळणाऱ्या ज्या क्रिकेटपटूंना देखील वाटत आहे. आज इंडियाच्या टीमने सर्व भारतीयांसाठी खूप मोठी खुश खबर दिलेली आहे, आनंदाचं उदाहरण आलेलं आहे भारतीयांमध्ये. तसंच जे क्रिकेट खेळणारे जे आजची आपली इंडियन टीम आहे त्यांच्याकडे बघून ही लोक सर्व क्रिकेटचे धडे गिरवत आहेत, त्यांना देखील खूप आनंद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. बिलकुल उदय, फक्त क्रिकेट प्रेमीच नाही तर प्रत्येक भारतीयाला आज अभिमान वाटतोय आणि आनंद प्रत्येकाचा गगनात मावेनासा झालाय, कारण हा ऐतिहासिक विजय भारत किंवा भारतीय टीमनं जो मिळवलाय त्याबद्दल एक अगदी छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.